नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे महापालिकेचं मतदारांसाठी सर्च इंजिन ऍप्स, भिवंडी प्लास्टिकच्या गोदामाला आग आणि काँग्रेसचे नेते मनोज म्हात्रे यांचे मारेकरी अटके. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506-9-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाते. नमस्कार. नमस्कार. गाडी नवीन वाटत? हो, भाऊंची कृपा. मागच्या इलेक्शनला चांगलं काम झालं म्हणून त्यांनी गिफ्ट दिलंय. तुम्ही सुद्धा असंच भाऊंवर प्रेम ठेवा, म्हणजे भाऊ अशी कृपा तुमच्यावर ठेवतील. इलेक्शन आलेले आहेत आता, लक्षात ठेवा. अरे संदीप, तुझ्या भावाला ऍडमिशन पाहिजे ना? होय होय साहेब. संधी चांगली चालून आलेली आहे. टीव्ही, फ्रीज, घराची डागडुजी, काय हवं ते मागा, भाऊ अगदी बिंदास देतील. ही संधी पुन्हा 5 वर्षांनी येणार. होय होय साहेब, पुढच्या 5 वर्षांची आता सोय करून ठेवतो ना. भाऊंनी तुमच्यासाठी गिफ्ट दिलेलं आहे, सगळ्यांनी बरोबर वाटून घ्या. घरातली सर्व मतं भाऊंनाच मिळायला पाहिजेत. थांबा, मतदारांची दिशाभूल करताय तुम्ही, आणि हा गुन्हा आहे. आणि तुम्ही असे दिशाहीन व्हाल तर तुमचं अमूल्य मत वाया घालवाल. तुम्ही देशाचं भविष्य आहात, आणि तुम्ही लक्षात ठेवा, निवडणुकीच्या काळात अशी आमिष दाखवली जातील, प्रलोभनं दिली जातील, गिफ्ट्स दिल्या जातील, पण अशा भूलथापांना अजिबात बळी पडू नका, कारण तुमचं एक मत देशाचं भविष्य घडवू शकतं. लक्षात ठेवा, आपलं एक अमूल्य मत हीच आपली ताकद. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदारांना आपलं नाव शोधण्यासाठी आता कुठेही धावाधाव करण्याची गरज नसून ठाणे महानगरपालिकेनं बनवलेल्या ठाणे वोटर सर्च इंजिनमुळे त्यांना आता एका क्लिकवर त्यांच्या नावाची माहिती मिळणार आहे. या बाबतीतल्या ऍप्स पालिकेनं सुरू केला आहे. अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करणारी ठाणे महानगरपालिका राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. पालिकेच्या वतीनं या सॉफ्टवेअरचं अनावरण करण्यात आलंय. मतदानाच्या दिवशी बऱ्याच वेळेला मतदारांना आपलं नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची कल्पना नसते. अशावेळी मतदान केंद्रावर गोंधळ उडू नये यासाठी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून हे सर्च इंजिन तयार करण्यात आलंय. कोणत्याही मतदारास tmcvotersearch.org या संकेतस्थळावर जाऊन आपलं नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची माहिती मिळू शकते. या सर्च इंजिनमध्ये मतदाराचं नाव, मतदारसंघाचं नाव किंवा मतदान ओळखपत्राचा क्रमांक यापैकी काहीही टाईप केलं तरी त्याची माहिती, तसंच त्याच्या कुटुंबातील इतर मतदार असलेल्या व्यक्तींची माहिती, प्रभाग क्रमांक, मतदान केंद्राचा क्रमांक, त्याचा पत्ता अशी माहिती तात्काळ मिळू शकणार आहे. यामुळे मतदारांचा गोंधळ उडणार नाही असं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 करिता मतदारांच्या मतदान केंद्राचा पत्ता सर्व मतदारांना समजण्यासाठी आयोगाच्या सहकार्याने, माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या सहकार्याने एक मतदार शोध प्रणाली ठाणे महानगरपालिकेने विकसित केली आहे. आणि या प्रणालीमुळे मतदारांना मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान करण्यासाठी मतदान केंद्र शोधण्याची जी यंत्रणा आहे त्या एकदम त्यांना हाताच्या एका मोबाईलच्या क्लिकवर त्यांना मतदान केंद्राचा तपशील मिळण्याची ही प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीसाठी आपण मतदान केंद्राचा पत्ता जाणून घेण्यासाठी http://tmcvotersearch.org या संकेतस्थळावर गेल्यानंतर त्या होमस्क्रीनवर तिथे मतदारांना 3 प्रकारे आपल्या पोलिंग बूथची माहिती जाणून घेता येईल. 3 प्रकारचा सर्च त्याच्यामध्ये अवेलेबल केलेला आहे. पहिला सर्चमध्ये
मतदारांना त्यांचे नाव तिथे टाकल्यानंतर आडनाव, मतदाराचे नाव आणि त्यांच्या वडिलांचे किंवा महिला मतदारांच्या पतीचे किंवा पतीचे नाव त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्यांनी कॅप्चाचा नंबर टाकून शोध किंवा सर्च या बटणावर क्लिक केले तर त्यांना त्यांचं मतदान केंद्र, त्यांचा प्रभाग क्रमांक, त्यांचा मतदान केंद्र क्रमांक, मतदान केंद्राचा पूर्ण पत्ता, विधानसभेतील त्यांच्या मतदार संघाचा क्रमांक, विधानसभेतील यादी भाग क्रमांक, विधानसभेतील सिरियल नंबर, तसेच इपिक कार्ड क्रमांक आणि ठाणे महानगरपालिकेच्या 2017 इलेक्शनच्या अंतिम मतदार यादीमधील अनुक्रमांक हा सर्व तपशील त्यांना त्या एका क्लिकवर उपलब्ध होतोय. शिवाय यामध्ये दुसरा एक ऑप्शन असा ठेवलेला आहे की जर त्यांना नाव माहिती नाही आहे परंतु त्यांच्याकडे विधानसभा मतदान केंद्र क्रमांक, विधानसभा क्रमांक, पार्ट क्रमांक आणि सिरियल नंबर आहे तर त्याच्यावर देखील सर्च केला करता येईल. तिसरा आणखी ऑप्शन जो आहे तो जर इपिक कार्ड नंबर एखाद्या मतदाराचा आहे विधानसभेच्या ओळखपत्र क्रमांक तर तो ओळखपत्र क्रमांक टाकल्यानंतर देखील यामध्ये ठाणे महापालिकेच्या बूथचा नंबर आणि पत्ता त्यांना मिळू शकतोय. ह्यामध्ये आणखी एक या ॲपमध्ये वैशिष्ट्य असं आहे की एखाद्या कुटुंब जेव्हा मतदान केंद्रावर मतदान करायला जाते तेव्हा प्रत्येकाचं नाव तिथं टाकून सर्च करण्याची आवश्यकता राहणार नाही कारण एका व्यक्तीचं नाव तिथं सर्चमध्ये मिळाल्यानंतर त्याच पत्त्यावर राहणाऱ्या अन्य मतदारांचा तपशील पाहण्याची देखील सोय एका क्लिकवर त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. या सगळ्या उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधेमुळे 21 तारखेला ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व मतदारांना त्यांचा मतदान केंद्र, मतदान केंद्राचा पत्ता, तपशील हा शोधण्यामध्ये अतिशय मोलाच्या याच्यामध्ये मदत होईल आणि त्यांचा जो वेळ मतदान केंद्र आम्हाला समजून येत नाही वगैरे अशी जी यापूर्वीच्या काही इलेक्शन्समध्ये आपण पाहतो की अशा लोकांच्या तक्रारी असतात तर अशा प्रकारच्या तक्रारी आता यामध्ये बऱ्यापैकी त्यांना करायची गरजच भासणार नाही. आणि विशेष म्हणजे मोबाईलवर देखील, आपल्या मोबाईलवर देखील हे इंटरनेटवर आपण वेबसाईट लॉग इन केली तर त्या वेबसाईटवर हे सर्चची सुविधा उपलब्ध केलेली आहे. माननीय आयुक्त महोदय, माननीय मुख्य निरीक्षक या निवडणुकीचे आणि माननीय राज्य निवडणूक आयुक्त या सर्व मंडळींनी या सगळ्यामध्ये सहकार्य केले आणि या ठाणे महापालिका क्षेत्रातील मतदारांसाठी आज 10 महापालिका क्षेत्रामध्ये प्रथमच या ठाणे महापालिकेच्या द्वारे ह्या सर्च इंजिनचं, मतदार जागृती प्रणाली, मतदान केंद्र शोध प्रणालीचं आज आपण इथं ऑफिशियल ओपन करतोय नागरिकांच्यासाठी. आपण या सर्व कार्यक्रमाला जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवून सहकार्य करावे. धन्यवाद. मतदारांनी मतदान केंद्रांचा पत्ता आणि अन्य तपशील पाहण्यासाठी http://tmcvotersearch.org या संकेतस्थळावर जावे. या संकेतस्थळावर त्यांना तीन पद्धतीनं, तीन ऑप्शन्स आहेत की त्यांच्या मतदान केंद्रांची माहिती जाणून घेण्याची. पहिलं म्हणजे नावाने त्यांना नाव टाकल्यानंतर आडनाव, स्वतःचे नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव हे टाकल्यानंतर त्यांना मतदान केंद्रांचा शोध घेता येईल. दुसरा ऑप्शन आहे त्यांना कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे विधानसभा मतदारसंघ क्रमांक, पार्ट क्रमांक आणि तिथला अनुक्रमांक टाकल्यानंतर त्यांना आपल्या ठाणे महापालिकेच्या बूथचा तपशील मिळेल. आणि तिसरा ऑप्शन आहे विधानसभा मतदान केंद्राचा इपिक आयडी आहे त्यांच्याकडं तर ते इपिक कार्ड नंबर टाकल्यानंतर देखील त्यांना शोध घेता येईल. या तीन पद्धतीमुळे मतदारांना यावेळी बूथ शोधणे हे अतिशय सोपे ठरणार आहे आणि गोंधळ जो याच्यामध्ये उडण्याची शक्यता असते तो मतदारांचा गोंधळ उडणार नाही. भिवंडीतील दापोडा येथील हरिहर कंपाऊंड मधील एका प्लास्टिकच्या गोदामाला रविवारी सकाळी अचानक आग लागली होती. या आगीमध्ये 4 कामगारांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झालेत. मृतांमध्ये या गोदामात काम करणाऱ्या 3 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. दापोडा भागातील हरिहर कंपाऊंड येथे प्लास्टिकच्या गोदामाला आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग इतकी भीषण होती की त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी 3 तास लागले. आग विझवण्यात यश आल्यानंतर देखील कुलिंग ऑपरेशन सुरू होतं. दरम्यान जखमींना मुंबईतील लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भिवंडीतील काँग्रेसचे नेते मनोज म्हात्रे यांच्या हत्या प्रकरणातील दोन मारेकऱ्यांना नारपोली पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. भिवंडी शहरातील भाजपाचा उपाध्यक्ष प्रशांत भास्कर म्हात्रे याचं या प्रकरणात नाव पुढ्यात असून तो मात्र अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. यामध्ये मनोज यांचे चुलत बंधू प्रशांत म्हात्रे यांचा समावेश होता. या घटनेनंतर सातही जण फरार झालेत. प्रशांत म्हात्रे हा शहरातील भाजपाचा उपाध्यक्ष आहे, त्यामुळे मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष या हत्या प्रकरणावरून भाजपावर टीका करतायत. तसंच या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस भाजपाची कोंडी करण्याचाही प्रयत्न करत आहे. प्रशांत म्हात्रे याच्यासह पाच आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे अशी माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली. यातील मारेकऱ्यांचे मुंबई किंवा उत्तर प्रदेशातील टोळीशी संबंध असावेत असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2017 करता आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यरत असलेल्या बळकुम चेकपोस्ट पथकामार्फत दिनांक 18 फेब्रुवारीला सकाळी भिवंडीवरून बळकुम नाक्याकडे येणाऱ्या रेंज रोव्हर गाडीमधून 4,61,880 एवढी रोख रक्कम जप्त करण्यात आली असून पोलीस तपासानंतर ही रक्कम अधिक तपासाकरता आयकर खात्याच्या अन्वेषण विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शमीम खान, इत्तेहाद, वेलफेअर ट्रस्ट, शीळ, मुमरा यांच्या तक्रारीच्या आधारे सोशल मीडियाद्वारे मतदारांच्या भावना भडकवण्यास कारणीभूत असलेला मजकूर प्रसारित केल्याबद्दल आचारसंहिता पथक प्रमुख प्रभाग क्रमांक 29 आणि 33 यांनी मुमरा पोलीस स्टेशनला ऍडमिन तरवेज कुरेशी राहणारा मुमरा याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मूळ बॅनरमध्ये फेरफार करून आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियाद्वारे प्रसारित केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे हिंदी सिनेमा सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या नावाशी साधर्म्य असलेल्या 21 वर्षीय तरुणीला मनसेनं यंदा उमेदवारी दिली आहे. 20 ते 30 या वयोगटातील 10 उमेदवारांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 जणांना तर काँग्रेसनं 12 तरुणांना संधी दिली आहे. शिवसेनेनं 15 तरुणांवर विश्वास टाकलाय. 25 तरुण अपक्ष म्हणून स्वतःला अजमावत आहेत. मध्यम वयोगटातील उमेदवारांची संख्याही लक्षणीय आहे. 30 ते 60 या वयोगटात साधारणतः सर्व पक्ष मिळून 719 उमेदवार नशेब आजमावत आहेत. 60 ते 70 वयोगटातील 12 उमेदवार आहेत. प्रत्येक पक्षानं अधिक वयाच्या उमेदवारांना संधी देण्याऐवजी तरुणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महापालिकेचं मतदारांसाठी सर्च इंजिन ऍप, भिवंडी प्लास्टिकच्या गोदामाला आग आणि काँग्रेसचे नेते मनोज म्हात्रे यांचे मारेकरी अटके. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews@gmail.com. आवाज माझावरील लेखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवरही तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह. आवाज माझा वृत्तवाहिनी, तोपर्यंत नमस्कार.